अरे पण तू तर गाडी नाही येणार होतास ना, हा घोडा हा? अरे गिफ्ट मिळालाय, तिला माहित नाही पण आता रॉयल वेडिंगला रॉयल एंट्री साठी रॉयल घोडा. अरे पण हा रॉयल घोडा सोडला नाहीस तर रॉयल वेडिंग कशी सुरू होणार? सोड तो घोडा, उशीर होतोय. डॅड आज माझं लग्न, त्यामुळे कुठे किती वेळ घालवायचा हे मी ठरवणार. आणि एवढ्या लवकर मी हा घोडा सोडणार नाहीये. तू सोडू नकोस, मी घोडा सोडणार आहे, तो पण फुल स्पीड मध्ये. चल धन्ना चल. अरे थांबवा, अरे पकड, तुझा घोडा पळाला. तो माझा घोडा नाही. मग कुणाचा? घोडा घोडेवाल्याचा. अरे पण घोडा तू घेऊन आलास ना. घोडा घेऊन यायचं काम माझं होतं, घोडा थांबवायचं काम माझं नाही. मग कुणाचा आहे? घोडेवाल्याचं. अरे मग घोडावाला कुठे? दुबईला. दुबईला? हो, दुबईला तो उंट आणायला गेलाय. अरे मग घोड्याचं काय? तुम्हाला काय करायचंय? अरे पण घोडा थांबवणार कोण? तुम्ही. आम्ही? मग एवढे गेंड्यासारखे बाउन्सर्स आले, ते काय काम करणार? त्यांना घोडा नाही अडवतायत. मग घरात घुसणारे घुसखोर कसे अडवणार तुम्ही? सई बाई आला भाई. अरे हे काय? हे काय? अरे माझ्या लग्नासाठी मी लक्झरी कार घेऊन मी सांगितलं होतं, हा पत्र्याचा डबा तू सजवून आणलाय. अरे ह्या असल्या गाड्यात ना सिनेमामध्ये पोरी पळवायला वापरतात. दिस इज माय ऑफिशियल वेडिंग, रॉयल वेडिंग आहे माझं. हे घेऊन निघ तू आता, आणि ही गाडी पण घेऊन जा. काय करतोय? हा बहिरा आहे का? गार्ड, त्याचं जरा कान नीट तपासा. जर त्याला ऐकू येत नसेल ना तर याला गाडी सकट गायब करा. पण ही गाडी मला ते दिसता कामा नाही. अरे काय गाडी आहे? सगळ्याच गोंधळ घालून ठेवला यांनी. आता या गाडीतून घेऊन जाणार का मी माझ्या बायकोला? अरे यार, नाही, मी या गाडीतून घेऊन जाणार आहे माझ्या बायकोला. अजून तयार नाहीस? अजून तयार नाहीस तू? या अशा अवतारात बसणार आहेस लग्न लागता ना? नाही. नाही म्हणजे काय? ही अशी बसणार नाहीयेस की लग्नासाठीच बसणार नाहीयेस? तुला काय वाटत? मला जे वाटतं ते मी जर केलं ना तर तुझ्या बापाची वरात निघेल पोलीस स्टेशन पर्यंत. तुझ्या मम्माला तुझी नाही, तुझ्या बापाची बिदाई करावी लागेल, ते पण कायमची. मग तुला मी मारून मुटकून माझ्याशी लग्न करायला लावेल. मग हे सुजलेलं तोंड आणि रडत लग्नाला बसण्यापेक्षा छान तयार होऊन बस ना. ऍटलीस्ट फोटोज तरी छान येतील ना. चला आता आवर पटापट, हे लग्न मुहूर्तावरच व्हायला पाहिजे. माणूसच की राक्षस आहेस तू? राक्षस? साधा सुद्धा राक्षस नाही, रावण आहे. रावण, 10 तोंडांचा रावण. सीता मैया, या रामायणात या रावणापासून वाचवायला तुला कोणीच येणार नाही. ना राम, ना त्याची वानर सेना. टांगा पलटी, घोडे फरार, मामाच्या पाठी भात सवार. कच्ची भाकर तोडत नाही, भाच्याची साथ कधी सोडत नाही. चला आपण इकडे आत तरी आलो. आता एकदा सहीला इकडून पळून नेलं की आपलं काम झालं.
अरे निम्मी लढाई तर आपण आताच जिंकलोय. अरे पण सईला सोडवण्यापूर्वी तिच्यापर्यंत पोहोचायलाच हवं. आणि आपण इथे आलोय हा निरोप कोणीतरी तिच्यापर्यंत पोहोचवायला हवा ना. हो पण हे काम कोणाच होत. पिंट्या आता प्लॅन विसरलास ना झोपती ना तुला. ए अरे मी प्लॅन विसरलो नाहीये. हे सई पर्यंत निरोप पोहोचवण्याचं काम बंधूच होता. होय माझं काम होत आणि काम सुरू आहे. तू इथे आहेस आणि काम सुरू आहे. ए पाजी फिकर नाट्य म्हणजे आपला चौथा मेंबर गडावर पोहोचलाय. चौथा मेंबर म्हणजे दादा. दादा नाही दादी. दादी आपण काही मागणी ते घालतात ज्यांना त्यांच्या आजीने राखून ठेवलेल्या बांगड्या तिच्या होणाऱ्या सुनेला सोपवायच्या असतात. ए लाजो हे काय करतीयस तू. तू काय करतीयस इथे. तू तर मला सोडून निघून गेली होतीस ना. मन मारलं होतं ना मी स्वतःच. हो मन मारलंच होतस तू. पण आदित्यवरच मनातलं प्रेम नाही ना मारू शकलीस. ज्या रात्री आदित्यने त्याच्या मनातलं तुला सांगितलं ना त्याच रात्री जाग आली मला पुन्हा एकदा. आणि तेव्हा मला वाटलं होतं की सई बिराजदार आता स्वतःचं मन कधीही मारणार नाही. पण बघा सई बिराजदार आज स्वतःलाच मारून घ्यायला निघालीय. जीव देतीये ती. वा 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 क्या बात आहे कडक. हे यार मग काय करू मी काय करू. मनातली आशा सोडू नकोस. काय होणार आहे नुसते आशा ठेवू. काहीतरी नक्की होईल. स्वतःवर आणि आदित्यच्या प्रेमावर विश्वास ठेवलास ना तर काहीतरी मार्ग निघेल. रस्ता सापडेल. मुळीच नाही. आणि रस्ता सापडला ना तरी तो सुयश उभा असेलच वाट अडवून मध्ये. सई असं नको ना बोलूस. काहीतरी होईल. तू ना अशी हरून जाऊ नकोस. मग काय करू मी. तू सांग मला मी काय करू. शमशेर सिंग आहेस ना तू. खूप स्ट्रेंथ सुचतात ना तुला. मग तू सांग आता या सिच्युएशन मध्ये मी काय करू. शमशेर सिंग हरलाय आता. त्याच्या अंगात ना जोश आहे ना हिंमत आहे ना नाही यातून सगळ्यातून सुटण्याचा काही मार्ग. त्याच्या हातात होता फक्त हे उरला. सई काय करतीयस तू. अग अजून तयार नाही झालीयस. चल ना चल ना. पटपटावर सुयश आलाय आणि त्याचा मूड. अग चल तयार हो. कशा लोकस टाइम वेस्ट करताय. चल. टाइम वेस्ट करने के लिए हमारे पास टाइम है ही नहीं है? और सारा काम कैसे टाइम टू टाइम होना चाहिए है ना. नहीं तो मेरे वो है ना वो जिंदगी भर मुझे कोसते रहेंगे. का तुमसे वो तुम्हारा का कोसते हैं जी. बात दरअसल वो है मेरे वो है ना जी. बिल्कुल वो है. वो मतलब वो नहीं वो बिल्कुल ही वो है जी. अब छड्डो जी. आप क्यों टाइम वेस्ट कर रहे हो. ये सारा गर्म पानी है ना ठंडा हो जाएगा. हाँ गर्म पानी. तुम्हारा कहा लगता है गर्म पानी. स्टीम के लिए ताकि आपके लड़की के चेहरे पे ग्लो आएगा और मेकअप करने की जरूरत ही नहीं पड़ेगी. ले बेटा देखो अच्छे से स्टीम लेना. हाँ ओ तुम्हें कहा घुसता है. चेक करना पड़ेगा ना कि ग्लो आ रहा है नहीं आ रहा है. कम हो गया तो आपकी लड़की का चेहरा फीका दिखेगा और ज्यादा हो गया तो दामाद फीका दिखेगा जी. हाँ तुम्हें मेकअप करणार आहात ना. ए मम्मा तिला करू देत ना तिच्या पद्धतीने. लवकर करा काय ते. हा अच्छा से लेना. हा हा
प्लान ध्यान से सुनना। अपनी मम्मी को तो मैं यहाँ से बाहर निकाल के रहूंगी, जैसे ही वो बाहर जाएंगे विद्या जी तुम्हारे लिए अलग से कपड़े लेके आएंगे। क्या कहते हैं वो वेशांतर, मतलब तुम्हें भेस बदलना होगा। मैं और मेरी वो मिलके कुछ ऐसा करेंगे कि सबका ध्यान हमारी तरफ हो और भाई तुम्हें यहाँ से बाहर भगाने जाएंगे। और बाहर पिंटा जी की गड्डी खड़ी होगी और गड्डी में होंगे तुम्हारे होने वाले वो आदित्य। और फिर जो गड्डी शुरू होगी तो रुकेगी डायरेक्ट ब्रह्म हाउस, जहाँ होगी तुम्हारी शादी। क्या हम सीक्रेट बता रही थी जी? कसलं सीक्रेट? ब्यूटी सीक्रेट? क्यों सही, याद रहेगा ना? हो देखो, किसी को ये सीक्रेट पता नहीं चलना चाहिए, नहीं तो। अरे सुयश, काय चाललं इकडे? पिकनिक, पिकनिकला आलोय काय? हो, आपण गोव्यात आहोत आणि माझ्यासमोर छान समुद्र आहे आणि त्या छान समुद्रावर ही माझी मी अप्रतिम स्विमिंग कॉस्ट्युम घालून गार हवा खातो। काय वाटेल ते बडबडू नकोस, मुहूर्त चुकलेला मला अजिबात चालायचा नाही। हो चला, आम्ही असाच येतो बाहेर मंडपात आणि मग पटवर्धनांची जी काही इज्जत उरली ती गुंडाळून तिथे पाटावर बसतो आणि एकदा का शुभमंगल सावधान झालं की मग तोच अंतरपाट माझ्या कमरेला गुंडाळतो। चला गपस, तू इकडे हलू नकोस, मी बघून येतो। अरे नवरदेवाचे कपडे कुठे आहेत? कपडे ना, कपडे घातले चुलीत। चुलीत म्हणजे भटार काण्यात हो, काय ओले झाले होते ना म्हणून वाळत घातलेत तिकडे। अरे दुसरी जागा मिळाली नाही तुम्हाला? नवरदेवाचा लेंगा इकडे पताकांसारखा लटकावला असता तर पाहुणे काय म्हणाले असते। अरे आता तो ज्या स्थितीत आहे ना ते सुद्धा बघून पाहुणे काही खुश होणार नाहीयेत। तेव्हा जा, जसे असतील तसे कपडे घेऊन या, लग्नाचा मुहूर्त घालवाल तुम्ही। तेच करायला आलोय, म्हणजे तुमची कामच करायला आलोय, वाट बघा। अजून सई आणि मामा बाहेर का आले नाहीयेत? इतक्यात यायला हवे होते, काही गडबड तर झाली नसेल ना? नाही 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 नाही, आपण जाऊन बघितलं पाहिजे। राम राम। तुला जायला सांगितलं होतं ना? अरे मग जातोच ना बाबा। साण्या, आज कुठे चाललाय? अरे ते जरा जरा काय जरा जरा म्हणजे जरा अर्जंट कॉल आलाय रे म्हणून सांगतो, जाऊ दे मला। मग आम्ही काय करायचं? अरे तुला कोण काय करायला सांगतोय? जे काय करायचं मी करणार म्हणून सांगतोय, जरा जाऊन येतो पटकन। जे काय करायचंय ते इथेच कर। अरे एवढा मोठा झाला अजून मला इथंच करायला सांगतोय? अरे ते बरोबर दिसत का बाबा? तुझा चेहरा पण आम्हाला बरोबर दिसत नाही, तुझा चेहरा दाखव मग आज सोडेल। अरे बरोबर काय दिसत नाही, चेहरा तर तुझाही बरोबर नाहीये। तुला दाखवतो ना, 10 वेळा दाखवतो चेहरा, आज जाऊन आल्यावर जरा तो चेहरा पडलाय म्हणून म्हणतोय रे। टोप्या लावणं बंद कर आणि ती टोपी काढ पहिले। अरे टोपी काय काढ, युनिफॉर्म आहे तो माझा युनिफॉर्म। युनिफॉर्म बिनिफॉर्म आम्हाला माहिती नाही, पहिला दाखव तुझा चेहरा मग माहिती नाही। तुम्ही पण युनिफॉर्म पहिले। गप गुमान खालीच, मला लोकांसमोर तमाशा नकोय। चल
ए म्हातारे, दिसत नाही का तुला? दिसत बाबा, सगळं दिसत. दिसत तस नसत म्हणून तर जग फसत. मंत्र मंत्र बास करा, अंदर पाठ धरा. माझ्या लग्नाची माती करायला आला होता ना, पण आता तुमच्या भाच्याचं स्वप्न कस धुळीला मिळवतो ना, हे स्वतःच्या डोळ्यात दिन बघा. सई माझी होती, माझी आहे, आणि आता कायमची माझीच होणार. मंगलाष्टका चालू करा. शुभ मंगल सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळो मुरुळं विनायकं. काहीतरी करूयात यार, काहीतरी करायला पाहिजे. जे काय करायचं ते सगळं होऊन गेलंय रे. आपण एवढा आटापिटा केला, आपण सई आणि आदित्यच लग्न नाही जुळवू शकलो. पण हे सगळं चाललंय ते चुकीच आहे ना. माझं चुकलं, मी पकडला गेलो त्यामुळे हे सगळं झालं. आणि माझ्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हा सगळ्यांना आदीला सईला भोगावी लागते. नाही नाही बंधू, जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर आपण सगळे एकत्र हसलो असतो. पण आता नाही झाला प्लॅन सक्सेसफुल, म्हणून चूक तुझीच आहे असं नाही म्हणता येणार रे. या सगळ्या प्रकारात आपण समान भागीदार आहोत. जर चौथा भागीदार आला असता ना तर वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. काहीतरी दादा असता तर वेगळा मार्ग निघाला असता. हे असं सगळं संपताना आपल्या उघड्या डोळ्यांनी बघायला लागणार. अंत पटाते मुहूर्त देव लग्नामचं दिनांत देव तारा बलन चंद्र बलंत देव विद्या बलन दैव बलंत देव मास म्हणा लक्ष्मी परे तेंग्र युगम स्मरामी अंत पटाते मुहूर्त शुभ मंगल सावधान. सुयश पटवर्धनने पुन्हा एकदा जगात दाखवून दिलंय की त्याला जे पाहिजे तो ते मिळवतो. कधी कुठे आणि कसही. काय चड्डी बनियन गँग, मानलेल्या मुलीचं लग्न लागलेलं बघून तुम्हाला आनंद नाही झाला? अहो तुमच्या सारख्या भिकारड्याच्या घरात जाण्यापासून वाचली कधी? आता ती पटवर्धनांच्या महालात नांदणार आहे, ते पण राजयोग. यू शुड बी हॅपी. तुमच्या मानलेल्या मुलीला आशीर्वाद तरी द्या. सौभाग्यवती भव भव. म्हणा म्हणा म्हणा. बर बर सई, तू एक काम कर, तू त्यांना तुझा हसरा चेहरा दाखव, म्हणजे त्यांना आनंद लाजते. अरे ओके, आता मी तुझा नवरा आहे नाही का? मी तुझा घुंगट चुकल्याची वाट बघतेस ना. सो लेडीज अँड जेंटलमन, आप सबके सामने पेश है
सई सुयश पटवर्धन। रिलॅक्स, हे नवरा बायको मतलब पर्सनल मॅटर आहे आणि माझी बायको कोणावरही हात उचलू शकते, पण तिच्यावर हात फक्त आणि फक्त मी उचलू शकतो। आणि या थपडेचा इलाज होणार। आधी इथून घरी जायचं आणि गपचूप गळ्यात मंगळसूत्र घालून घ्यायचं। सुयश हात सोड। नाही सोडणार, काय करशील? मर्द मराठी मिडल क्लास बॉय माझ्यावर हात उचललास तू तुझ्या माझ्यावर हात उचललास तू तुझ्या हातच काय लाथही उचल। अरे बघताय काय पायी कुत्र्यांनो, मारा गेला पिंटे आमा, पोलीस आले। बरं झाला साहेब, तुम्ही आला। याने ना याने पळवलंय माझ्या बायकोला। अरे किती मारलंय मारलंय तो सोडा येना पकडा। इथे डॉक्टर सुयश पटवर्धन कोण आहे? मी डॉक्टर सुयश पटवर्धन मी। मग आम्ही बरोबर माणसालाच धरलंय, घेऊन चला रे याला। हो साहेब, मी काय केलं? मला काय पकडतोय साहेब? हॉस्पिटल मधले गैरव्यवहार करतोस, गरिबांना लुबाडतोस आणि बेकायदेशीरपणे त्यांचे ऑर्गन विकायचे रॅकेट चालवतोस। साहेब खोट आहे, ही अफवा आहे। अफवा? अरे पुरावे त्यांच्याकडे। त्यांना विचारा विचारा हे पुरावे गोळा कुणी केले? पुरावे शोधायचं काम या वकिलांनी केलंय माय लॉर्ड, आणि पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचं काम या फिल्टरने केलं। एवढंच नाही, सई बिराजदाराला डांबून ठेवणं, तिचं अपहरण करणं, तिच्या मनाविरुद्ध लग्न करणं, ब्लॅकमेलिंग करणं, मारामाऱ्या करणं, असे अनेक गुन्हे तुझ्यावर आता दाखल होणार। थोडा मला तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला पकडताय। मी डॉक्टर सुयश पटवर्धन, जो तुमच्या साहेबाला पण विकत घेऊ शकतो। त्यामुळे बोल बोल, तुझी किंमत काय? बोल। कळली माझी किंमत? घाला रे याला गाडीत। आदित्य कश्यप, हे तू बरोबर नाही केलं। सई माझा राजयोग आहे, माझी डेस्टिनी, आणि माझ आहे ना ते मी मिळवतोच कधी कुठेही आणि कसही। अरे
तू पहिला जेल मधन बाहेर पडून दाखव रे कधी कसे कुठे. आदित्य ते सुयशला त्याच्या चुकांची शिक्षा मिळायची ती मिळेलच, पण आज तू त्याच जे काही केलंयस ना, अरे ते मला भयंकर आवडलेलं आहे. आज बदाम खाल्लेस की च्यवनप्राश. म्हणजे आयुष्यात कधी साधी मुंगी नाही मारलीस तू आणि सुयशला डायरेक्ट लोळवलंस. अरे आदित्य आज म्हणजे समस्त ब्रह्मेंमधला ब्रह्मराक्षस तुला पावला आणि तू कमाल केलीस. मामा अरे कमाल माझी नाही, कमाल सईची. तिच्या प्रेमासाठी मी काहीही करू शकतो. नक्की नक्की बघा. अरे हो खरंच मामा. काहीही कशाला, मग लग्नच करा की सई आदित्यच लग्न धूम धडाक्यात करूया. माझी बायको पळवून न्यायची हिंमत त्यांनी केलीच कशी. दादा मामा आणि आदित्यकडे नंतर बघतो, पहिलं तीन त्या माकडांचा बंदोबस्त करतो. जा घेऊन ये त्यांना. सर 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 ते काय ते तिघेही तिघे काय पाहले पळाले. होय सर ते बाथरूमचं नाव सांगून आपल्या माणसांना घेऊन गेले. तो आदित्य पळा, त्याच्याबरोबर माझी होणारी बायको सई ती पण पळाले. नाही बस आता मलाच काहीतरी करावं लागणार. माझं लग्न माझ मलाच लावावं लागणार. तुझं लग्न लागलंय बेट्या, ते पण यांच्या घरच्या नोकराशी. सगळ्या जगासमोर पटवर्धनांच्या इज्जतीच्या चिदडे चिदडे उडवून टाकल्या. आता अजून काय करणार आहेस? तिला मारत सोडत फरफटत इथे आणणार आणि तिथे असे हाल करणार की तीच काय तिचा बाप पण बसेल या लग्नाला. ए झिरो, शशी शशी माझ्या बेटूला हात लावणं तर सोड. तिच्याबद्दल एक जरी शब्द वाकडा बोललास ना तर असा मारीन असा मारीन की बॉडी लेफ्टला जाईल आणि थोबाड राईटला. कळलं काय? अरे ऐकून घेतोय, इतके दिवस तर लई बोलायला लागला रे तू. त्या बॉडी बिल्डरच्या जीवावर उडतोय. माझ्या मधला बब्या बिराजदार जागा झाला ना तर काय करशील? तुझ्यातला बब्या जागा झाला ना तर आता पकडेन मी पोलिसांसमोर उभा करेन. काय बोलतो? अरे तू कशाला रे? मी स्वतःहून उभा करीन त्याला पोलिसांसमोर. शशी 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 काय करतोयस तू? तेच करतोय जे आधी करायला पाहिजे होत. अरे एक तर ना आपल्या लेकीने सगळं वाटोळ केलंय, तर तू काय वेड्यासारखं पडपडतोयस? शशी खरंच जेल मध्ये जायची पाळी येईल. माझ्या बेटूच जर भलं होणार असेल ना तर हा शशी उर्फ बब्या बिराजदार आयुष्यभर जेल मध्ये राहायला तयार. अच्छा असं आहे का? तुझी इच्छा लगेच पूर्ण कर. ए धर याला आणि घेऊन जा पोलीस चौकीत. नाही नाही नाही, मी सांगतो ना भिंगार दिवे साहेबांना की याची बंद केलेली फाईल पुन्हा ओपन करा, कारण हाच बब्या बिराजदार आहे. तू याचं ऐकू नकोस, याच्या डोक्यावर परिणाम झालाय. बाकी काय ऐकू नकोस, फक्त माझी एक गोष्ट आहे.
सई ना तुझ्या नशिबात नाही आहे. एवढा गोंधळ घालून सुद्धा माझी बेटू पळाली. तूच मदत केलीस ना तिला पळून जायला. हो मीच मीच मदत केली तिला पळून जायला आदित्य सोबत. कारण ना त्या मुलाच्या डोळ्यात माझ्या बेटूसाठी मला प्रेम दिसलं. तिची तो काळजी नीट घेईल याचं फिलिंग आलं मला. आणि म्हणूनच मी तिला जाऊ दिलं आदित्य सोबत. जा बेटू जा, जीले अपनी जिंदगी. माझं आई सोडून दे सईचा नाद. आणि तुझ्या आई वडिलांना ऐकून घे आणि शिस्तीत कल्टी मारे. कळलं? बस घेऊन जा याला. चले डंबेल चल. शशी रे चल. शशी शशी ऐक ना. असतील नसतील तेवढी सगळी माणसं बरोबर घ्या. त्या सई बिराजदारला उचलून आणायचंय. तिने त्या ब्रह्मेंच्या घरात पाऊल ठेवायच्या आत. मामा अरे अरे असू दे. रांका ज्वेलर्स वर्षानुवर्ष खरेदी करतोय आपण इकडनं. तुला सांगतो रांका ज्वेलर्स म्हणजे उत्तम डिझाईन्स आणि अत्यंत विश्वासू ज्वेलर्स. अगं ब्रह्मे वर्षानुवर्ष इथून खरेदी करतायत. तुला माहितीये का आदित्यच्या आजीचे दागिने सुद्धा इथनं घेतलेत आपण. चला. पण बाकीचे मामा? अगं ते गेले घरी रंगकाम उद्याची तयारी. शिवाय आप्पा एकटे घरी आहेत. त्यांच्या पुढे भरपूर वाढवून ठेवलेलं आहे. ते निवांत रवंत करत बसतील. चला तुम्ही. घरात रंगरंगोटी बाहेर दागिने खरेदी काय चाललंय तरी काय? नमस्कार. रांका ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. काय भाचेच लग्न काढलंय म्हणलं तुमच्याकडे दागिन्याची खरेदी व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे स्त्रीधन घेतलं ना की घरच्या लक्ष्मीची भरभराट होते बरं का. आता बाकीचे दागिने घेणं काही परवडणार नाही पण स्त्रीधन आणि मुहूर्तमणी तो हवाच आहे. आणि मंगळसूत्रही दाखवा बरं का छानशी. या ना आमच्याकडे मंगळसूत्राच्या खूप व्हरायटीज आहेत. तुम्हाला हवं ते सिलेक्ट करा. सौभाग्यकांक्षी आणि सई बिराजदार लग्नासाठी तयार. मुहूर्त म्हणजे दाखवा. चला मंगळसूत्र आणि मुहूर्त म्हणजे फायनल झाला. आता खऱ्या स्त्रीधनाची खरेदी करूया. स्त्रीधन? हा. मगापासून श्रीधन श्रीधन म्हणताय पण म्हणजे नक्की काय? सांगतो तुला. जरा चांदीची अन्नपूर्णा काढ ना. अन्नपूर्णा? म्हणजे ती देवी ना. अन्नपूर्णा म्हणजे श्रीधन. वडील मुलीला सासरी जाताना जी वस्तू देतात, जी वस्तू मुलगी आयुष्यभर जपून ठेवते त्याला म्हणतात खरं स्त्रीधन. त्या स्त्रीधनात सगळ्यात महत्वाची असते ती अन्नपूर्णा, जी सासरच्या सगळ्या लोकांची आयुष्यभराची अन्नाची ददात मिटवते, घरात सुख समाधान आणि शांतता राखते. दादा मामा तुम्ही ऑलरेडी दिली आहेत ना मला अन्नपूर्णेची मूर्ती, मग परत कशाला खर्च करताय? खर्चाचा प्रश्नच नाहीये. आणि हे बघ त्यावेळेला तू म्हणजे त्यावेळेला तू आमच्याकडे आली होतीस ती वेगळ्या कारणाकरता आली होतीस. पण तुमच्या मनातली माझ्याबद्दलची भावना तीच होती ना. भावना महत्वाची हो ना.
खरंय तुझं, पण आता तुझी अन्नपूर्णा जी आहे ती तुझ्या घरी राहिली आणि अगं तेवढ्यासाठी तू आता परत घरी गेली, त्याची काहीही गरज नाहीये. कारण मी माझी अन्नपूर्णा माझ्या बरोबरच आणलीय. अगं त्या इतक्या गडबडीमध्ये तू लक्षात ठेवून आणलीस? अर्थात तुझ्या मामानी प्रेमाने दिलेली अशी पहिली भेट आहे ही मी माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही. काहीही झालं तरी, कारण शेवटी स्त्रीधन आहे माझं, हो ना? मी आलोच. मंगळसूत्राची खरेदी झाली, तुझ्या लग्नाचा पहिला टप्पा पार पडला. अच्छा, लग्न ठरतंय तर लाडक्या भाच्याच. मंगळसूत्र आणि स्त्रीधन खरेदी करताय होय. बोला मॅम, काय हवंय तुम्हाला? मला हे हवंय. ही अन्नपूर्णा, ही नाही देता येणार. का का नाही देता येणार? मला हीच हवी. अहो, आम्हाला तुम्हाला ही विकताच येणार नाही, कारण ही आमची नाहीये, त्या मॅडमची आहे. एक मिनिट. थँक्यू माझी अन्नपूर्णा परत दिल्याबद्दल. इतक्यात आभार मानू नकोस. उद्याची वाट बघ, कारण उद्या ही सासूबाई नव्या सूनबाईंचं स्वागत करायला ब्रह्मेंच्या घरात राहायला आलेली असेल. नाहीतर मग ही सासूबाई नव्या सूनबाईचं लग्नच लागू देणार नाही. कसलं टेन्शन घेतोय? लग्न तर झालं होतं. अभी तुम्ही समजेल तुमचे कोई नाही बचा सकता. चला आता सप्तपदीच्या विधींना सुरुवात करूया. डावा हात खाली उजवा हात वर ठेवायचा आणि उजवा हात धरून अग्निभोवती फेरा मारायचा. आता सप्तपदीचे पहिले वचन हे संसाराच्या वाटचालीचं पहिलं पाऊल. एकमेकांनी आयुष्यभर आनंद एकमेकांना द्यायचा आहे. आता एकमेकांना योग्य सन्मान देत पुढे चालत राहायचं. तसेच नव्या नवरीने नवऱ्याला अर्धांगिनी म्हणून सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन द्यावं. मी वचन देतो. मी वचन देतो.
आता दुसरं वचन. वचन जरी दुसरं असलं तरी आता संसारात दुजा भाव नको. दोघांनी एक होऊन सगळे चढ उतार पार करायचे आणि दोघांनी एकमेकांना जपत सांभाळत पुढे जायचं. द्या वचन. मी वचन देतो आपला. मी वचन देते. सप्तपदीचं तिसरं वचन. तुम्ही आता तनाने आणि मनाने एक झाला असलात तरी घर हे अनेक माणसांनी बनलेलं असतं त्याचं भान ठेवा. हे तिसरं पाऊल उचलताना ह्या घरातली मूल्य संस्कार, ह्या घरातलं सुख शांती समाधान आणि हे लग्न कायम टिकवून ठेवू असं वचन. मी वचन देतो. मी वचन देते. सप्तपदीतील चौथं वचन. खरं तर या घरातील मी लबाड बोका, पण संसारात लबाडी चालत नाही तर तिकडे लागते ती हुशारी. तेव्हा अक्कल हुशारीने आणि गोडी गुलाबीने प्रत्येक डाव खेळण्याचं आणि भातुकलीच्या प्रत्येक डावात यशस्वी होण्याचं वचन द्या. वचन देतो. मी वचन देते. सप्तपदीचं पाचवं वचन. तुम्ही उत्तम संस्कार कराल याची खात्री आहे, पण कुठल्याही गोष्टीला घाबरून जगू नका, कारण भीत्या पाठी ब्रह्म राक्षस असतो, पण तुमच्या पाठी पाच ब्रह्मे आहेत. त्या कुठलंही पाऊल बिंदास उचला आणि हिमतीनं जगण्याचं वचन द्या. मी वचन देतो. मी वचन देते. आता सहावं वचन. सई, तुला सहा पात्र निभावून न्यावी लागणार आहेत. या घरची सून, आदित्याची पत्नी, या घरची लक्ष्मी तर तू आहेस, पण आई, ताई आणि आमची मैत्रीण सुद्धा तुलाच व्हावं लागणार. ही वचन देते. सातवं आणि शेवटचं वचन. सातवं आणि शेवटचं वचन. आता इथून पुढे खरी खडतर वाट काढू. आणि त्या वाटेवर या चाफ्याऐवजी काटे पसरलेले असतील. आधी अब ब्रह्मेंगी इज्जत तुम्हारे हाथ में है. घे 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 काय घे रे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. येतोय येतोय येतोय. दार अडवून उभा आहे ब्रह्मेंचा ताफा. दार अडवून उभा आहे ब्रह्मेंचा ताफा. आता रात्रणी येते घरी म्हणून खुललाय चाफा. एक मिनिट एक मिनिट. इस उखाणे विचतो सई का नाम ही नाही आहे. माझ्यावर गेलाय तो. सगळ्यांच्या समोर बायकोचं नाव घेत नाही. म्हणजे माझं कुठे लग्न झालंय ना, म्हणजे मी कसं घेणार नाव. तसं म्हणजे सई गेलं नाव.
वेगे सई नाव गे पोरी तू उखाण गे उखाण गे तू नाव गे तू नाव गे सुचलो सुचलो मिळून केला तांडव हलवून टाकला मांडव तरीही पाठीशी उभे राहिले ब्रह्मेंचे पाच पांडव त्यांच्या साक्षीनी हात हाती माझा घेशील ना आदित्य कष्टक आता तरी तू माझा होशील ना मा बोला काय करते कोणी बघितलं ना तर आपल्याला किक मारून घराबाहेर काढतील आप लोग खुद कुछ करते नहीं और मुझे कुछ करने देते नहीं रब दिसो मैं तो तंग आ गई हूँ आपसे मेरी सोनी है वो हीरी है गुस्सा क्यों करती हो ये बस की लगने की धांधल है ना यार संपूर्ण जाओ दे मम्मी है तुम आपला घरी बलविंदर सिंह सोधी जी केस है सांगून चांगले दोन दिवस चार दिवस सात दिवस फाइनल अच्छा आपके सात दिवस के चक्कर में पिल्लू 7 साल का हो गया पिल्लू मारा करते गए पर मैं तेरे काय करूं मारा सांग आप ना भी शक्य उस घर चले या फिर मैंने इस घर ले आओ बस तो ना माइटे थी शक्य नहीं शक्य है अब दुनिया से लड़कर सही को ले आए ना इस घर में ले आए ना वैसे ही ना मेरी एक बार बात ना सही और आदित्य से करवा दो मैंने पता है हमारी बात सुनकर ना वो खुशी से झूम उठेंगे हाँ सच्ची एंड मुझे 3 भावांचं काय करूं त्यांना तर कळलं ना की मी 14 वर्ष लपून तुझ्या सोबत संसार करतोय आणि आपल्याला एक मुलगा आहे तर ते मला उरावर बसून बुकलून काढतील अखाड्यात रंगलाय ब्रह्मकेसरी कुस्तीचा सामना एकीकडे आहे पंजाबी मल्ल पगडी वाले गामा पहलवान तर दुसरीकडे आहेत मराठी मल्ल चड्डी बनियान वाले मामा पहलवान एकीकडे पंजाबी माती एकीकडे मराठी माती आता कोण माती खाणार आणि कोण माती चालणार काय चाललंय अरे दादा 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 थांब रे अरे दादा किती दिवसानंतर आपल्या घरी मारामारी होते अरे सगळे लहानपणीचे दिवस आठवले हे घाला घाला धोबी पेचाड घाला थांब रे दादा अरे आता मी तर मी तुला धोबी पेचाड अरे भाई तुला कळते बंधू सोड मला मी तुझे दात तोडीन बंधू पिंट्या तुला काय नको एवढा मोठा असते तू अरे चिमुरड पोरते चिमुरड आहे हा का पोर आहे अरे हे कार्ट चोर आहे एवढा मस्त आणि फ्रेश दिसता तुम्ही आज म्हणजे तसं दिसायलाच पाहिजे म्हणा पण आज तुमच्याकडे बघून असं वेगळं छान काहीतरी वाटतंय मस्त वाटतंय एकदम तुम्हाला ना असं फॉर्मल नमस्कार
आपल्या संस्थेचं नाव काय? आपलं घर. हा मग आपल्या घरात कोणी हळू बोलत का कधी? एनिवे तर मी काय म्हणत होते, आपली ओळख आहे ऑलरेडी, पण आज मी माझी नव्याने ओळख करून द्यायला आली. मी सई, तुमच्या एकुलत्या एका मुलाची बायको आणि तुमची हक्काची सून. होय, आम्ही लग्न केलंय. आमच्या दोघांच्याही आयुष्यातला हा खूप खूप महत्वाचा क्षण होता. आणि आता यापुढे एक खूप वेगळा प्रवास सुरू होणार आहे, म्हणून म्हणून तुला भेटायला, तुझे आशीर्वाद घ्यायला आलो. तू बसतेस तर आदित्य, तू असतेस तर असं का म्हणतोस तू? अरे त्या होत्या, खरंच होत्या त्या आपल्या लग्नात, हो की नाही? एक एक मिनिट, तू ये इकडे, इकडे उभे रा. बघ, सप्तपतीच्या प्रत्येक पावलाला चाफा म्हणून त्याच तर होत्या तिथे. मी जेव्हा त्या चाफ्याचा वास घेतला ना, त्या क्षणी मला कळलं की त्याच आहेत म्हणून. आधी त्या त्या होत्या, कदाचित त्या मंडपात खांबा अडून कुठेतरी पाहत होत्या त्या आपल्याकडे, किंवा मग त्यांच्या आवडत्या झोपाळ्यावर बसून एन्जॉय करत होत्या. हा, आपण आपण त्यांना इन्व्हिटेशन दिलं नाही ना, म्हणून रुसल्या असतील कदाचित त्या. पण काय करणार, सगळ्या गोष्टी इतक्या पास झाल्या ना की आमचं आम्हालाही कळलं नाही. म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाही की माझं लग्न झालंय म्हणून. पण घरच्या लोकांना कोणी इन्व्हिटेशन देत का? हा, त्यामुळे आता रुसवा फुगवा सोडा सासू बाई. आदित्य, अरे मला आत्ता जाणवतंय की माझं लग्न झालंय. खरच फोन झाली आमची. घरचे आधीच झाले होते, पण आता माझ्यावरची जबाबदारी वाढलीय. काकू, मी परफेक्ट तू नाही होऊ शकणार कदाचित, हा, पण मला जमेल तसा छान संसार करेन नक्की. आणि आज सगळ्यात जर का माझं काही चुकलं ना, तर प्लीज प्लीज मला सांभाळून घ्या, समजून घ्या. आणि जर का तुम्हाला यातलं काही आवडलं ना, तर मला शाबासकी पण द्या. आणि एक प्रॉमिस नक्की करते मी तुम्हाला, तुमच्या या गोड मुलाचा, भाबड्या अप्पांचा आणि तुमच्या त्या चार अतरंगी भावांचा मी खूप प्रेमाने सांभाळते. आय प्रॉमिस. अरे डासा, अरे डासुल्या, अरे तू काय माझी गर्लफ्रेंड आहे का? इकडे 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 येऊन माझी पप्पी घ्यायला? नाही खरे, आज मी जरा लाडू आणि गुलाबजाम जास्त खाल्ले, त्यामुळे माझं सगळं रक्त असं गोड झालं असेल.
पण म्हणून काय स्ट्रॉ लावून तू सगळं रक्त पिऊन टाकणार आहेस का? अरे ए भाई, अरे सांग ना रे याला जायला. अरे लग्न घर आहे आपल्या, पाहुणा आहे तो, त्याला उपाशी सोडून कस चालेल? बंधू पुरी वाढलं त्याला एक पुरी. पुरी पुरी हवा टाईट झाली इकडे. माझ्या स्वतःच्या लग्नात पण इतका दमलो नव्हतो मी. चला नव्या नवरा नवरीसाठी डिलक्स हनीमून रूम तयार. तुम्ही काही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका बरं का? म्हणजे आराम करा दमला असेल. एवढा मोठा झालाय, तुला काही रीत आहे की नाही, कळते की नाही बायकांच्या समोर कसं बोलायचं ते? अरे मला सवय बोला सवय नाही आहे मला. मग एवढं असेल तर लग्न करून द्यायची होती आमच्या सगळ्यांची, जुनी झाली असती सवय. हो ना रे बंधू. मला काय माझं लग्न हे बघा, आज लग्नानंतरची त्या दोघांची पहिली रात्र आहे की नाही. आपल्यामुळे त्यांना अजिबात त्रास होता कामा नये. समजलं? समजलं. अरे हळू. समजलं. कडी लावतोय? नाही लाव रे लाव. तू खरंच कडी लावतोयस? सही. बाहेर कळलं नसेल ना आपण आत्म कडी लावली तर. कळलं तर काही वाढ वाटेल का? नाही नाही, पण या घरात कुणाला तशी सवय नाहीये ना. या घरात बाई असणारी पण सवय नाहीये. होसके आता मामांना त्याची सवय लावायला हवी. मग कडी पण लावावीच लागेल. लावली की तुम्हालाच म्हणतेय मी. अहो आपलं लग्न झालंय आता, लक्षात आहे ना? त्यामुळे आता तुम्हीच माझे अहो, तुम्हीच माझे काय म्हणतात, तुम्हीच माझे मालक, तुम्हीच माझे धनी आणि तुम्हीच माझे प्रेमनाथ. बहिणी छान, तुला प्राणनाथ म्हणायचंय का? कारण प्रेमनाथ ना विलन होता हिंदी सिनेमातला. तुम्हीच माझे प्रेमनाथ म्हण. न बघता कस कळेल? नाही मला नाही बघायचा मेसेज. काहीतरी कामाचा असेल. पण मला नाही ना बघायचा. पटकन बघून चल चल चल.
प्रिय सई, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आदित्यला तर मिळवलंस तू, पण आता त्याला टिकवून दाखव. कारण इतक्या चित्रविचित्र स्वभावाच्या मामांसोबत एकत्र कुटुंबात राहून नवऱ्याकडून हक्काचं प्रेम मिळवणं काही सोपं काम नाही, आणि ते तुला जमेल असं तर मला मुळीच वाटत नाही. तरी या मेघना रघुवीर काशीकरकडून तुला मनपूर्वक शुभेच्छा. नवरा मी तुझा, सांगतोय ना तुला उशी घे. मी पण बायको आहे तुझी अर्धांगिनी. तुला माहितीये आज गुरुजी मला सांगत होते की अर्धांगिनी म्हणजे सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या शेअर करणारी, वाटून घेणारी. म्हणजे पुढे जाऊन आपल्या संसारात चूक येईल ना, तेव्हा ते आपण अर्ध अर्ध वाटून घ्यायचं. आणि जर चुकून माकून दुःख आलं तर ते सुद्धा अर्ध अर्ध शेअर करायचं. आणि आता आपल्या समोर ही उशी तुझी अर्धांगिनी असण्याच्या नात्याने मी तुला असं सांगते की ही उशी आपण अर्धी अर्धी शेअर करायची. ओके. संसार दिवसा संपतय मला. अरे आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हाच कळलं होतं तुला जमणार, म्हणून तर केलं लग्न. गौप आपल्या पहिल्या भेटीत ना तुला ऍटिट्यूड दाखवला होता तुम्हाला. माजुरडी म्हणाला होता लग्न तुम्ही सोड, साधी मैत्री करायला असं तयार नव्हता. पण केली ना. हा पण हा कधी मी पुढे केला. हे पण मागणी घालायला मी आलो. मनात कधी मी बोलून दाखवलं होतं ना. अजूनही तुझ्या श्रीमंत बाबाची लाडवलेली हट्टी मुलगी आहे. हे मी श्रीमंत बाबाची लाडवलेली हट्टी मुलगी नाहीये. कोण? मी तुझी बायको आहे. मला खरं सांग, पहिल्यांदा केव्हा प्रेमात पडला होतास माझ्या? म्हणजे तुला खरं सांगावं लागेल, कारण तुझ्या छातीला कान लावून तुझ्या मनातला आवाज ऐकते. कुठं बोललास तर पकडला जाशील. सांग, कधी प्रेमात पडलो असं नाही का सांगता येणार? खोट. अग म्हणजे असं ही कशी वेळ नाही सांगता येणार ना कधी पुढलं. खोट. अगं खरंच आठवत नाही ग. खोट 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 खरं सांग ना. तर चालेल मी. बर खरं सांगायचं ना, तर असं खूप वेळा प्रेमात पडलो ग तुझ्या. पहिल्यांदा हँडशेक केला तेव्हा थोडं, पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट साठी ड्रॉप केलं होतं तेव्हा, सायकल वरनं डबल सीट घेऊन फिरलो तेव्हा, तुला आठवत पाणीपुरीवाल्याला तू माझी बायकोच सांगितलं होत तेव्हा. मग तू आमच्या घरी गणपतीसाठी अशी सुंदर साडी दिसून आली होतीस तेव्हा, चटकदार चौदार मध्ये त्या मुलीपासून. नंतर मला वेटर बनवलं होतं तेव्हा, त्या मुलोत्रापासून मला वाचवलंस तेव्हा, चिंग पावसात भिजलो तेव्हा, असं पहिल्यांदा गाणं ऐकलं ना तेव्हा, तुझ्याबरोबर एक अख्खा दिवस नुसता वेडेपणा केला तेव्हा, अचानक जबाबदारपणे माझ्या मामाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलीस ना तेव्हा, टेकडीवर
मी लाजू आणि तू समशीर असं स्वतःच ठरवलंस तेव्हा दापोलीच्या त्या समुद्र किनाऱ्यावर तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे ओरडून सांगितलंस तेव्हा प्रत्येक वेळी ना थोडं 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 असं करत तुझ्या प्रेमात मी बुडूनच गेलो ग आणि एवढं सगळं असताना सुद्धा सई माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी एवढा भाव खाल्ला असतो इतकं साधं नाही सांगू शकलास मला आणि सांगितलंस ते सुद्धा केव्हा आणि कस तर माझ्या जबरदस्तीने होणाऱ्या लग्नात बसून मार खाऊ आणि मग मला पळवून आणून अशक्य असतो मात्र खरं ते पण आता असं नाही चालणार मी जेव्हा केव्हा ऑर्डर सोडेन ना तेव्हा तेव्हा तुला लगेच म्हणावं लागेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे जो हुकुम सरकार म्हण आता अरे लाजो तू असास यार तू तू ना कधीतरी समशेर सिंग बन ना आज सारखं तू लाजलास तर कस होणार आपलं बर सर बाकी सगळं सोड आता फक्त एवढंच म्हण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं न लाजता म्हण ना लाजो म्हण ना प्लीज कोण लाजो काय दात बीत घासले का आमच्या घरात दात घासल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायला जात नाही अरे नाही नाही मोठ्याच्या घरात याला बेटी म्हणतात ते माहितीये मला पण हे ब्रह्म्यांच घर आहे विसरू नका एवढ्यात वंदो पोहे आणि जेवण तयार आहे काय घेणार आदित्य आदित्य घेणार आदित्य कुठे गेलाय मला वाटतं तो कपडे बदलून हा बाहेर बूट पॉलिश करतोय सुनबाई काय शोधतोय वाटत आदित्य हा आदित्य तो तयार होऊन आपण बाय म्हणायला गेलाय पण आदित्य कुठे हरवलाय सापडतच नाहीये आदित्य ना काय बघ हडताळ हो आता नाही धावत आला मला म्हणाला आप्पा शिवाशिवी खेळू आता शिवाशिवी खेळताना त्याची लपायची आवडती जागा म्हणजे पडताळ तिथे असेल बोला पण तो तर ऑफिसला निघाला होता ना शाळेत आहे तो तुम्ही मला ओळखलं एक विचारणं झालं कोण आहे मी तू आहेस साईबाई सूनबाई माझ्या आदित्यची बायको करे म्हणजे आदित्यचं लग्न झालंय ना कालच नाही का लागलं तुमचं लग्न मग तो शाळेत कसा जाईल बरं शाळेत विणी का खोळी
ऑफिसला गेलाय तो जाताना मला सांगून गेला येतो म्हणून. अप्पा तेच तर विचारत होते कुठे गेलाय तो. पडताळ पाहिलंस? पाहते बाहेरच्या पडताळात. सावकाश सावकाश काय धावपळ काय चालली सकाळी सकाळी? आवरलं सगळं? हो आवरलं. आणि न्याहारी केलीस? न्याहारी ब्रेकफास्ट? हा नाही म्हणजे ब्रेकफास्ट नाही केला. अगं अगं थांब कुठे पळतीयस? एका जागी स्वस्थ बस आणि न्याहारी करून घे की न्याहारीच्या आधी पळण्याचा व्यायाम चाललाय तुझा. नाही ते आदित्य. आदित्य अगं तू गेला कधीच ऑफिसला? ब्रह्मेंचं घर आहे ना, वेळेच्या बाबतीत घड्याळ्याच्या काट्यावरती चालतं. रात्र वैरेची असली तरी सकाळी सहाच्या ठोक्याला सगळे उठतात. उशिरापर्यंत झोपणं माहित नाही ब्रह्मेना. रक्तात भिनलं सगळं आमच्या. हा हा मी बघतो आतमध्ये जरा दुधाकडे. मेढाबाई अगं चपला तरी घालून यायच्या, लागेल ना तुला? मग तुला भेटणं कसं आलं असत? तू तर माणूस आता बाय पण न करता चालला होतास बाहेर. अगं एक दोन वेळा ऍक्च्युली मी तुला उठवायला येतही होतो, पण तू इतकी बाळासारखी छान गुडुपूस उठली होतीस ना की मला वाटलंच नाही उठव असं. मला जागेपर्यंत थांबायचं होतस ना तू. सही. अगं मी तुझ्यासाठी थांबेन, पण ऑफिस माझ्यासाठी थांबेल का? नाही ना, तिथे जावं लागणार. नाही नाही प्लीज, आजच्या दिवस नको ना जाऊ. असं नको अजून प्रेमात पडेन तुझ्या. नाही सही अगं, खूप दांड्या मारून झाल्यात माझ्या आणि सगळी कामं वर्क फ्रॉम होम नाही होऊ शकत. बरं ठीक आहे, मी आज आज संध्याकाळी लवकर येईन. ओके प्रॉमिस. आजचा एकच दिवस थांब ना, लग्नानंतर पहिलाच दिवस आहे ना. मग तुझ्याशिवाय मी कशी येते राहू घरात? सई अगं ब्रह्मेंचं घर इथे एकटी कशी असशील तू? कुठल्याही कोपऱ्यात गेलीस ना तरी एखादा मामा असेलच आसपास. आणि हे घर, इथली माणसं तुला अनोळखी काय? नाही ना, ना. सगळे मामा तुझी नीट काळजी घेतील. इनफॅक्ट सगळे आत वाटच बघत असतील. चल चल बाय बाय.